पानी बढ़ने लगा तो मुझे नहीं लगता कि बम्बई में कोई जगह सेफ रह जाएगा, क्यों, बम्बई एक टापू के ऊपर है, आपको भी अच्छी तरह मालूम है, ये टापू है पूरा, यहाँ पे निकलने के लिए एक ही रास्ता है, दूसरा रास्ता कोई है नहीं, तो बम्बई में जो बड़े बड़े बिल्डिंग है वो भी नहीं बचेंगे जैसा जापान में। जेव्हा मँग्रोव्ह सेलनं हे काम हातात घेतलं तोपर्यंत मागच्या 25 वर्षात 40% मँग्रोव्ह नष्ट होत आलेले होते, या म्हणजे एकतर साल्ट पॅनमुळे किंवा लोकांनी त्याच्यावर बन टाकल्यामुळे किंवा जमिनीच्या भूकमुळे मँग्रोव्ह पॅन हातात गेल्यानंतर आता हा 82% एरिया वाढलेला आहे जंगलाचा आपला मँग्रोव्हचा। म्हणजे आमची मंडळी सगळी सिन्सिअरली काम करत आहेत आणि त्याचा आम्हाला सगळ्यांना आनंद।